नमस्कार मंडळी लोकमत भक्ती चॅनलवर आपलं स्वागत आहे मंडळी दागदागिने हा स्त्री वर्गाचा आवडता विषय आहे इतकंच नाही तर आपल्याकडे शास्त्रांमध्ये सुद्धा दागिन्यांचं महत्व सांगण्यात आलं आहे आणि म्हणूनच लग्न झालेल्या स्त्रियांना काही विशिष्ट दागिने घालण्याचं सुद्धा सांगण्यात येतं जसं की मंगळसूत्र जोडवी बांगड्या हे विवाहित स्त्रियांचे सौभाग्य अलंकार आहेत पण असेही काही दागिने आहेत जे स्त्रियांनी घालू नये असं सांगितलं जातं कोणते आहेत ते दागिने याच विषयी आज आपण बोलणार आहोत पण त्याआधी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि हो सौभाग्य अलंकारांमध्ये कोणकोणत्या कौन दागिन्यांचा समावेश असतो हे जर तुम्हाला माहित असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा मंडळी विवाह एक पवित्र बंधन आहे आणि लग्न झालेल्या मुलीला मंगळसूत्र जोडवी बांगड्या इत्यादी अलंकार दिले जातात हे अलंकार महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीनेही महत्वाची भूमिका बजावतात असं पारंपरिक चिकित्सा पद्धतीमध्ये सांगण्यात येतं कस हेच जाणून घ्यायचं असेल तर या संदर्भातला एक व्हिडिओ आमच्या लोकमत भक्ती चॅनेलवर आहे त्याची लिंक आम्ही तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहोत तो नक्की पहा पण मंडळी हे तर झालं सौभाग्य अलंकारांबद्दल जे सर्व विवाहित महिलांनी घालावेत असं सांगितलं जातं पण असेही काही दागिने आहेत जे महिला वर्गाने घालू नयेत असंही सांगण्यात येतं कोणते आहेत ते दागिने चला बघूया म्हणजे महिला सोन्याचे पैंजण वापरताना आपल्याला दिसतात पण सोन्याचे पैंजण कधीही घालू नयेत असं सांगितलं जातं पैंजण हे नेहमी चांदीचेच असावेत यामागे धार्मिक आणि वैज्ञानिक अशी दोन्हीही कारण सांगितली जातात धार्मिक मान्यतेनुसार नारायण म्हणजेच भगवान श्रीहरी विष्णू यांना सोनं खूप प्रिय आहे कारण सोनं हे माता लक्ष्मीचं रूप आहे आणि माता लक्ष्मी ही त्यांची पत्नी आहे असं मानलं जातं की पायामध्ये किंवा कमरेच्या खालच्या भागात सोनं परिधान करणं म्हणजे भगवान विष्णू सर्व देवता आणि लक्ष्मी मातेचा अपमान आहे म्हणजे हे झालं धार्मिक कारण आता या मागचं वैज्ञानिक कारण काय आहे ते पाहूया असं मानलं जातं की सोन्याचे दागिने शरीरात उष्णता निर्माण करतात त्याच वेळी चांदी शरीराला शीतलता प्रदान करते अशा परिस्थितीत कमरेच्या वर सोन्याचे आणि कमरेच्या खाली चांदीचे दागिने घालून शरीराचे तापमान संतुलित केले जाते ज्यामुळे आपल्याला अनेक प्रकारच्या आजारांपासून मुक्त होता येते जर संपूर्ण शरीरावर सोन्याचे दागिने घातले तर शरीरात तीच ऊर्जा वाहते त्यामुळे शरीराला इजा होऊ शकते मग आपल्याला अनेक प्रकारच्या शारीरिक समस्यांनाही सामोरे जावे लागू शकते शरीराचे तापमान संतुलित राखण्यासाठी चांदीचे दागिने कमरेच्या खाली घातले जातात आणि सोन्याचे दागिने उष्ण असतात त्यामुळे ते कमरेच्या वरच्या भागात घातले जातात चांदी थंड आणि सोनं उष्ण म्हणजेच शीतलता आणि उष्णता यांचा शरीरामध्ये संतुलन राहावं यासाठी असं सांगितलं जातं असं वैज्ञानिक कारण आहे लोकमत भक्ती चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा